आलोय आणि ह्या मस्तीवान माजखोर चिखलीकराचा हिशोब करण्यासाठी मी आज नांदेड दौऱ्यावरती आलेलो आहे. मला या माध्यमातून या मस्तीवान माजखोर ए चिखलीकरा इकडे बघ नीट ऐक, एवढी तुला मस्ती आणि माज आला का रे? अरे दादागिरी शिवसेनेला दावायची नाही, शिवसैनिकांपुढे दादागिरी करायची नाही. अरे शिवसेनेचा जन्मच दादागिरी करून झालेला आहे. तुझ्यासारखी छपरी असे ना शिवसेनेनं लवा लोखंड प्लॅस्टिक इकायला पाठवले होती, केसावर फुग इकायला पाठवले होती. अरे चिखली करा, तुला सत्तेचा एवढा माज आलाय, तू आमच्या शिवसैनिकावरती पाटीत खंजूर कुपसून जवळजवळ 90,000 वार करले, त्याचं बोट छाकण्यात आलं. पण चिखली कर, लक्षात ठेव, ही सत्ता आता तुझी राहिलेली नाही, सत्ता गेलेली आहे. एका महिन्यानंतर महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. ज्या हाताने बोट छाटले ती हात खुब्यापासून शिवसैनिक उपडून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. आणि नांदेड दौऱ्याचं मला खर तर लेट माहीत झालं की आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष यांच्यावरती काय चिखलीकराच्या नामर्दाच्या अवलादीने मिळून हल्ला केला आणि जवळपास 90,000 वार करण्यात आलं. म्हणून त्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, त्या कार्यकर्त्याची विचारपूस करण्यासाठी मी इथं आलोय. आणि ह्या मस्तीवान माजखोर चिखलीकराचा हिशोब करण्यासाठी मी आज नांदेड दौऱ्यावरती आलेलो आहे. मला या माध्यमातून या मस्तीवान माजखोर ए चिखलीकरा इकडे बघ नीट ऐक, एवढी तुला मस्ती आणि माज आला का रे? अरे दादागिरी शिवसेनेला दावायची नाही, शिवसैनिकांपुढे दादागिरी करायची नाही. अरे शिवसेनेचा जन्मच दादागिरी करून झालेला आहे. तुझ्यासारखी छपरी असे ना शिवसेनेनं लवा लोखंड प्लॅस्टिक इकायला पाठवले होती, केसावर फुग इकायला पाठवले होती. अरे चिखली करा, तुला सत्तेचा एवढा माज आलाय, तू आमच्या शिवसैनिकावरती पाटीत खंजूर कुपसून जवळजवळ 90,000 वार करले, त्याचं बोट छाकण्यात आलं. पण चिखली कर, लक्षात ठेव, ही सत्ता आता तुझी राहिलेली नाही, सत्ता गेलेली आहे. एका महिन्यानंतर महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. ज्या हाताने बोट छाटले ती हात खुब्यापासून शिवसैनिक उपडून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. आणि चिखली करा ए चिखली करा, तुला सांगून ठेवतो, लक्षात ठेव, तुझा माज, तुझी मस्ती आमचे शिवसैनिक तुझ्या घरात घुसून उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच या माध्यमातून मी तुला सांगतोय. आणि या माध्यमातून अजून एक सांगतोय, तिथल्या पोलीस यंत्रणेला सांगतोय, माझी मागणी आहे की आमच्या उपतालुका प्रमुखावरती जो घेणं हल्ला केला त्याच्यावर 90 वार करण्यात आलेत. मला अशी माहिती मिळाली आमच्या पदाधिकाऱ्याकडून, शिवसैनिकांकडून, की तिथला पोलीस निरीक्षक हे चिखलीकराचा नातेवाईक बसवलेला आहे. म्हणून सांगतोय, खाकी वर्दीत बसलेल्या गुंडानो, तुम्ही जर कायद्याचं रक्षण करत असाल, ज्या चिखलीकराच्या सांगण्यावरून तुम्ही ते आमच्या उपतालुका प्रमुखावरती भ्याड हल्ला केलाय, त्या चिखलीकराला तत्काळ आरोपी करा, त्याच्या मुलाला आरोपी करा, त्याच्यावर 307 गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा सरकार आमचं आल्यानंतर कामात चुकराईपणा केला म्हणून एफआयआर मध्ये तुमचं देखील नाव घातलं जाईल. मग आम्ही बघणार नाही, मागचा पुढचा विचार करणार नाही, त्यावेळेस तुम्ही देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तात्काळ चिखलीकरण त्याच्या पोरावरती गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालण्यात यावं. पण ज्याला मस्ती आणि माज आलाय, जे असली छपरी दादागिरी करते ते फुटकळ पिऊन त्याच्या दादागिरी मुळासकट उपसून काढायला आम्ही आलेलो आहोत. आणि या चिखलीकराला इथून पुढच्या काळामध्ये कोणत्या जर शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर चिखलीकराची दादागिरी घरात घुसून उपसून शिवसैनिक टाकल्याशिवाय राहणार नाहीत. डोक्यावर परिणाम झालेले हे नितेश राणिया, अरे मुळामध्ये नित्या, तुला तुला हिंदुत्व कळलंय कधी ती सांगशील का? अरे येड्या माणसा, तू जन्मला तिकडं नेपाळला,
आणि हित कर्तृत्व दावायला निघाला का हिंदुत्वाच्या नावावर? अरे तू प्युअर जातीवादी माणूस आहे, तू हिंदुत्वाचं तुला काही घेणं देणं नाही. तुला जर हिंदुत्वाचा घेणं देणं असतं तर तू अनेक वेळा मस्जिदीमध्ये कशाला गेला होता? तू अनेक वेळा मस्जिदीमध्ये काय त्यांचं खायला गेला होता का? आणि जर तू हिंदुत्वाचा मुद्दा तुला एवढा पुळका आलाय तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांच्यावरती याच भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या या राज्यातल्या राज्यपाल म्हणून त्या काळ्या टोपीचं धोतरवालं कोश्यारी यांनी अपशब्द वापरली त्यावेळेस तुझी काय दातकळी बसली होती का? त्यावेळेस तुझं काय तोंड शिवलेलं होतं का? त्यावेळेस तुला अक्कल नव्हती का हिंदुत्वाची? त्यावेळेस तुझं हिंदुत्व कुठे गेलं होतं? अरे तुला हिंदुत्वाचा पुळका आला ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं महाराष्ट्र घडवला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं स्वराज्य घडवलं, 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य घडवलं, त्याच्यामध्ये मुसलमान समाज बांधव होते, कुळी माळी तिली वंजारी बंजारी चांबार कुंभार ढोर सगळ्या जातीचे लोक होते, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आणि तू नालायक माणसा, अरे तुझ्याच तुझ्याच जिल्ह्यात तुझ्या घरापासून एका तासाच्या अर्धा तासाच्या 20 मिनिटाच्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला गेला, त्यावेळेस तुला तिथं पोहोचायला 4 दिवस लागतात का? हे तुझं हिंदुत्व का? तुझं हिंदुत्व समुद्रात भिजू घाल, तुझ्या हिंदुत्वाला महाराष्ट्रातली कुठलीच जनता दाद देणार नाही. पण निवडणुकीच्या काळामध्ये तू जर हिंदुत्वाच्या नावावर भाषणं ठोकायला लागली तर तुला लोक ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. तर किती मिक्स झालेला ही नेपाळमध्ये जाऊन टेस्ट करावं लागेल. खरंच नितेश राणे कुणाची औलाद आहे जर बघायचं असेल, कुणाचं रक्त आहे बघायचं असेल तर त्याची DNA टेस्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. याला मालकातला फरक कळतो का? अरे नित्या तू रोज लगा एक नवरा बदलतोय, तू रोज एक बाप बदलणारी औलाद, तू कुठं कुणाच्या दरवाज्यात पातळत आला, तू भाजपकडे गेला, काँग्रेसकडे गेला, शिवसेनेकडे गेला, अरे तुझा स्वतःचा पक्ष काढला ती स्वाभिमानी काय? आणि तू जन स्वाभिमान घाण टाकलाय, ज्याला स्वाभिमानाची अक्कल नाही अशाने स्वाभिमानी पक्ष काढला, अरे तुझा पक्ष टिकवता आला नाही, अरे तू टाकण्याचं काम केलं आणि तू अनेक लोकांकडे तू चाकरी घालण्याचं काम करतोय, तू सालावर राहण्याचं काम करतोय, अरे तू गडी म्हणून काम करणारा माणूस तुला मानक मालक कसा करणार? तू अनेक मालकाकडे काम केलेलं आहे, साहेबच मुख्यमंत्री होणार. माजलेली मस्तीवान ज्या भाजपनं महाराष्ट्राचं वाटोळ केलंय अशा चिखलीकर सारख्या माज आलेल्या गुंडांनी गोरगरीबांवर अन्याय अत्याचार चालू केलाय, यांचा अन्याय अत्याचार मुळासकट संपवून काढण्यासाठी महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे.